अशा दृश्यांना कॅप्चर करत आपण पुढे पंढरपूरच्या दिशेने चाललो आहे. रेल्वे स्टेशन एकदम जबरदस्त आहे. जशी दिल्ली वगैरे मध्ये स्टेशन असतात ना रेल्वे स्टेशन, त्या प्रकारामध्ये हायटेक एकदम स्टेशन आहे सोलापूर. तर स्टेशनवर गर्दी झालेली आहे आणि लोकांचे समजत नाही की एक म्हणजे पहिले दोन डबे. आणि ह्या पंढरपूर रेल्वे स्टेशनवर तुम्हाला कोणत्याच खाण्यापिण्याच्या गोष्टीची कमतरता भासणार नाही. नमस्कार मंडळी, मी संजोग, आम्ही सिंधुदुर्गकर. या चॅनेलवर तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे. आणि आता मी उभा आहे श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर या रेल्वे स्टेशनवरती. आणि इकडून आपली रेल्वे जर्नी होणार आहे. तर ही रेल्वे जर्नी कोल्हापूर ते सोलापूर दरम्यान असेल किंवा कोल्हापूर ते अक्कलकोट दरम्यान असेल. तिकीट मी ऑनलाईन काढलेलं आहे. आता आपण कोल्हापूरला कसे पोचलो, कोल्हापूरला आपण मालवण टू कोल्हापूर एसटीने प्रवास केलेला आहे. तर तो व्हिडिओ पण मी यूट्यूबला अपलोड केलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. तो व्हिडिओ बघितला नसाल तर तुम्ही तर तो व्हिडिओ जाऊन डिस्क्रिप्शनमध्ये नक्की बघा. किंवा आय बटनमध्ये पण मी तो व्हिडिओ देऊन म्हणजे आय बटनमध्ये पण तो व्हिडिओ मी प्रोव्हाइड करतोय. तर तो अजून व्हिडिओ तुम्ही बघितला नाही तर तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा. आणि हा आता रेल्वे जर्नी होणार आहे. हा रेल्वे जर्नी तुम्हाला मी संपूर्ण दाखवणार आहे. तर चला माझ्याबरोबर प्रवास करा, व्हर्च्युअली ट्रॅव्हल करा. चॅनेलवर जर तुम्ही नवीन आला असला तर चॅनेल सबस्क्राईब करून बेल बटन दाबून कॉलवर क्लिक करा, जेणेकरून की मी भविष्यात असेच ट्रॅव्हलिंगचे कधी पण व्हिडिओ अपलोड करेन यूट्यूबला तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिलं मिळेल. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. कमेंट करून पण तुम्ही सांगू शकता की हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय, जेणेकरून की मला पण समजेल की आपले व्हिडिओ नक्की कुठून कुठून बघितले जातात. तर चला पटकन आधी शॉर्ट क्लिपमध्ये तुम्हाला कोल्हापूर रेल्वे स्टेशन दाखवतो. कारण इकडे ह्या रेल्वे स्टेशनवर मी पण पहिल्यांदाच आलो आहे आणि एक्सप्लोअर करण्यासाठी. तर चला शॉर्टमध्ये पहिलं रेल्वे स्टेशन बघूया आणि हा व्हिडिओ पूर्ण सुरू करूया. तर चला माझ्याबरोबर व्हर्च्युअली तुम्ही पण ट्रॅव्हल करा. स्टेशनवरती मी लवकर आलेलो, त्याच्यामुळे म्हटलं आधी जेवून घेऊया. तर जेवायला आलो आहे, आता तुम्ही पण या जेवायला. तर जेवायला आहे म्हणजे आता चपाती, भात, डाळ आहे, ही एक मटारची अशी भाजी आहे ओली, कांदा, चटणी कोल्हापुरी आणि लोणचं. एवढं जेवायला आहे जेवण. या तुम्ही पण जेवायला. तर जेवून आता जाऊया आपण स्टेशनवरती. तर मंडळी आपल्या समोर बघताय ते श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर रेल्वे स्टेशन आहे. आणि सगळ्यात पहिला हा तिरंगा, तिरंग्याला सॅल्यूट करून आपण पुढे वळूया. मेन एंट्रन्स स्टेशनचा फुडून आहे. जाऊया स्टेशनच्या आतमध्ये. मेन एंट्रन्स आहे. तर मित्रांनो, फायनली आपली ट्रेन आलेली आहे आणि ट्रेनचा नंबर आहे 22156 कोल्हापूर कलबुर्गी एक्सप्रेस. तर ही ट्रेन आता थोड्या वेळात म्हणजे 3 वाजता इकडून सुटेल. आणि आता बरोबर टाईम झालेला आहे, 2:30 आहेत. ही ट्रेन नुकतीच 4 नंबर प्लॅटफॉर्मवरती लागलेली आहे आणि कोल्हापूरचा स्टेशन कोड आहे म्हणजे तो KOP. तर आता ट्रॅव्हल करूया. आता ह्या ट्रेनचं इंजिन पण जात आहेत. इंजिन तुम्हाला दाखवतो मी. इंजिन पुढे जॉईंट व्हायला जातो आहे. तर इंजिन कनेक्ट करतील. हे इलेक्ट्रिक इंजिन आहे.
तर हे इंजिन आता कनेक्ट करण्यासाठी पुढे नेलं गेलं आहे. हे इंजिन कनेक्ट केल्यावर आपली ट्रेन इकडून सुटेल आणि त्याच्यानंतर आपण इथला डिपार्चर पण घेऊ. तर एक सांगायचं राहिलं म्हणजे कोल्हापूर हे टर्मिनल स्टेशन आहे, त्याच्यामुळे ह्या बाजूला तुम्हाला मुंबई नागपूर वगैरेला जायला येतं, तर कोल्हापूरच्या ह्या बाजूला लाईन्स नाहीत, कारण हे कोल्हापूर टर्मिनल स्टेशन आहे. इकडून ट्रेन टर्मिनेट होतात फक्त, सर्व ह्याच्या पुढे कोणतेही ट्रेन जात नाही. इकडे कपलिंग सुरू आहे, आता इंजिन जॉईन करतील. ह्या ट्रेनमध्ये आता कपलिंग झालेलं आहे, तुम्हाला दाखवलंच मी. ह्या ट्रेनमध्ये टोटल 10 डबे आहेत, सर्व डबे अनरिझर्व आहेत आणि त्यातील 2 डबे म्हणजे D1 आणि D2 हा रिझर्व आहे, म्हणजे ह्या डब्यांचं तुम्ही रिझर्वेशन करू शकता. आणि बाकीचे D3 ते D10 डबे अनरिझर्व आहेत, यातून तुम्ही स्टेशन तिकीट घेऊन प्रवास करू शकता. तर आता शेड्यूल टाईमच्या 10 मिनिट लेट आपला डिपार्चर झालेला आहे कोल्हापूरमधून. ट्रेनने आता 10 मिनिटात झाली आहे डिपार्ट होऊन कोल्हापूरवरून, आणि स्पीड बघा काय पकडलं आहे ट्रेनने. इलेक्ट्रिक इंजिन असल्या कारणामुळे जबरदस्त स्पीड पकडलं आहे. ट्रेनचा पहिला हॉल्ट हातकणंगळे रेल्वे स्टेशन आलेले आहे आणि स्टेशन कोड आहे HTK. आणि हा ट्रेनचा पहिलाच हॉल्ट आहे आणि ह्या स्टेशनचा टायमिंग आहे 3:24. आतापर्यंत आपण 21 किलोमीटर अंतर कवर केलं आहे. तर चला, ट्रेनचा इकडे 2 मिनिटाचाच हॉल्ट आहे, ट्रेन कधी पण सुटू शकते, ट्रेनमध्ये जाऊया. हातकणंगळे रेल्वे स्टेशनवरून आपला डिपार्चर झालेला आहे आता. आणि तुम्हाला सांगूनच राहायला गेलं की इकडे गाडी जवळजवळ 15 मिनिटे उशिराने आली आहे आणि स्टेशन बघायला गेलं तर खूप छोटं आहे, मेजर स्टेशन नाही आहे. मित्रांनो, आपण आपल्या ट्रेनच्या सेकंड हॉल्टवर आलो आहोत जयसिंगपूर, आणि स्टेशनचा स्टेशन कोड आहे JSP. आणि ह्या स्टेशनवर आपली गाडी फक्त 2 मिनिटाचा हॉल्ट आहे. आता ट्रेन लगेच सुटेल इकडून. स्टेशन फार मोठं नाही, पण कोल्हापूरमधलं जयसिंगपूर हे शहर खूप महत्त्वाचं आणि खूप मोठं आहे. स्टेशन जास्त मोठं नाही, तुम्हाला दाखवतो मी एक स्टेशन व्ह्यू फक्त. हे जयसिंगपूरचं स्टेशन आहे आणि आपली ट्रेन आता डिपार्ट झालेली आहे. डिपार्टचं हॉंकिंग झालेलं आहे, तर चला पटकन ट्रेनमध्ये जाऊया. मिरज जंक्शन या रेल्वे स्टेशनवर आपला अरायव्हल झालेला आहे आता.
तर फायनली आता आपण मिरज जंक्शन या स्टेशनवरती पोहोचलो आहे आणि ह्या स्टेशनचा टायमिंग आहे अरायविंगचा 4:30 ट्रेन 15 मिनटं उशिराने धावत आहे तर त्याच्यासाठी 15 मिनटं लेट झाला आहे आणि मिरज स्टेशनला जंक्शन का म्हणतात कारण ह्या सेक्शनमधून 4 ते 5 लाईन्स वेगवेगळ्या पास होतात इकडून हे एक मेजर जंक्शन आहे एक लाईन जाते म्हणजे ती आपले कोल्हापूर मिरज जी लाईन आपण ट्रॅव्हल करून आलो आहेत दुसरी लाईन येते म्हणजे ती मिरज नागपूर साईडला एक लाईन जाते तिसरी लाईन एक येते ती म्हणजे मुंबई पुणे बँगलोर रूट आणि त्याच्यानंतर पुणे यशवंतपूर लाईन एक पास होते इकडून त्याच्यामुळे हे एक मेजर जंक्शन स्टेशन आहे त्याच्यामुळे हे खूप इम्पॉर्टंट स्टेशन आहे आणि त्याच्यामुळेच इतकी गर्दी ह्या स्टेशनवरती असते तर आता तुम्हाला थोडक्यात दाखवतोय ह्या स्टेशनवरती ह्या ट्रेनचा 5 मिनिट हॉल्ट आहे त्याच्यामुळे आपल्याला बोलायला खूप टाईम आहे तर स्टेशनवर गर्दी झालेली आहे आणि लोकांचे समजत नाही की एक म्हणजे पहिले 2 डबे रिझर्व आहे ना इकडे अनरिझर्व लोक चढलेली आहेत बुकिंगची लोक म्हणजे इकडे खोळंबा होतो आहे त्याच्यामुळे डब्यांची पण पोझिशन आपल्याला कोल्हापूरमध्ये सांगितली नाही किंवा इकडे कुठे सांगितली असेल असं मला वाटत नाही त्याच्यामुळे लोकांची जरा तारंबळ उडते पुढे पाठी लोकं करतात हे 2 डबे म्हणजे D1 आणि D2 हा रिझर्व आहे बाकीचे सर्व अनरिझर्व कोच आहे सिटिंग एकच आहे म्हणजे सगळे डबे सेकंड सिटिंगचेच आहेत आणि ह्या ट्रेनचे कोच ICFचे आहेत म्हणजे जुने कोच आहेत LHB कोच नाही आहेत तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा आणि ह्या ट्रेनमध्ये तुम्हाला चार्जिंग पॉईंट्स वगैरे मिळणार नाही मी ऑब्झर्व केलं आता तर चार्जिंग सॉकेट्स वगैरे कुठेच नाही ट्रेनमध्ये तर ह्याची एक काळजी तुम्ही प्रवास करताना घ्या की चार्जिंग तुम्हाला मिळणार नाही मग पॉवर बँक वगैरे काही असेल पॉवर बँकअप तो कॅरी करत चला मग तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही ह्या जर्नीमध्ये तर फायनली आता मिरज जंक्शनवरून आपलं डिपार्चर झालेलं आहे आणि ट्रेन ज्या डायरेक्शनने आपण कोल्हापूरवरून मिरज साईडला आलो आहे त्याच्याबरोबर अपोजिट म्हणजे आता उलट्या दिशेने ट्रेन जात आहे म्हणजे आपण ज्या डायरेक्शनने आलो त्याच्याबरोबर अपोजिटने आता ट्रेन चालली आहे म्हणजे लोकोमोटिव्हची जी डायरेक्शन होती ती आता चेंज केली आहे मगाशी मी लोकोमोटिव्ह पण मागे नेताना बघितलं पण मला काहीतरी दुसरं असेल असं वाटलं म्हणून मी ते कॅप्चर केलं नाही कारण मीही ह्या रूटवर पहिल्यांदाच ट्रॅव्हल करतो आहे आणि माझ्यासाठी हे पण ह्या सर्व नवीन गोष्टी आहेत तर आता इथून पुढे आपल्यापासून जे आपण लाईनवरून जे ट्रॅव्हल केलं आहे कोल्हापूर मिरज ती लाईन आपल्यापासून वेगळी होईल ती लाईन मी पुढे तुम्हाला दाखवेल आणि त्याच्याच पुढे बरोबर आपल्यापासून मुंबई बँगलोर जी लेन आहे ती पण वेगळी होईल ती पण तुम्हाला मी पुढे दाखवतो आहे जी मी लाईन म्हणत होतो कोल्हापूर मिरज लाईन ती ही लाईन इकडे वेगळी झाली आहे आणि हा रूट गेलाय सरळ कोल्हापूरला ही जी आता लाईन तुम्ही बघताय ती लाईन म्हणजे मुंबई बँगलोर लाईन आहे आणि ही आता आपल्याला लिंक होते आणि ह्याच्याच बरोबर पुढे आपल्यापासून डिस्ट्रॅक्ट पण होईल तर म्हणजे हा आपण जो चालतो आहे रूट आता तो इंटरसेक्शन पॉईंट आहे आणि ह्याच्याच पुढे आपल्याला मुंबई बँगलोर लाईन आपल्याकडून वेगळी होताना पण तुम्हाला दाखवेन मी तर हे आता आपण मिरजच्या आउटरमध्ये आलो आणि कोल्हापूरमध्ये जर तुम्ही आलात आणि ऊसाची शेती बघितलात नाही तर तुम्ही बघितलात काय कोल्हापूरमध्ये तर ही आपल्या समोर मळे दिसत आहेत ते ऊसाची शेती आहे पूर्ण आणि ह्या पण मिरजच्या आउटरमध्ये आता आलो आहे आणि ही जी लेन बघताय जी आपल्या बाजूने सरळ चालली आहे ती लेन म्हणजे मुंबई बेंगलोर लेन आहे आणि ही लाईन आपल्यापासून वेगळी झालेली आहे तर हे आता आपण सुंदर दृश्यांना कॅप्चर करत पुढे जातोय ते पंढरपूरच्या दिशेने आणि जर तुम्हाला खऱ्या अर्थाने महाराष्ट्र किंवा पूर्ण इंडिया फिरायचं आहे ना तर इंडियन रेल्वेशिवाय पर्याय नाही इंडियन रेल्वेमुळे इतकी छान दृश्यांना कॅप्चर करत जातो ना आपण म्हणजे बोलायला शब्दच नाहीत मला इतकी छान दृश्य आपण इंडियन रेल्वेमार्फत बघतो तर अशा दृश्यांना कॅप्चर करत आपण पुढे पंढरपूरच्या दिशेने चाललो आहे पंढरपूर अजून लांब आहे जवळजवळ 6-4
आसपास ट्रेन पोहोचेल. मी अजून ट्रेनचा शेड्यूल टाईम चेक केला नाही आहे, चेक करून मी तुम्हाला स्टेशनवर भेटल्यावर नक्की सांगेन की शेड्यूल टाईम पंढरपूरचा किती वाजता आहे आणि ट्रेन किती वेळामध्ये पोहोचली तिकडे. तर आता इथून पुढे जाताना आपल्याला सुंदर असा सनसेट कॅप्चर करायला मिळाला आहे. तर अशाच सुंदर सुंदर दृश्यांना कॅप्चर करत आपण पुढे पुढे चाललो आहोत. आपण पंढरपूरच्या आउटरमध्ये पोहोचलेलो आहोत. पंढरपूर या रेल्वे स्टेशनचा आता आपण अरायवल घेऊया. आता इथपर्यंत आपण पंढरपूरचा प्रवास केलेला आहे आणि पंढरपूरपर्यंत प्रवास हा आता आपला पूर्ण झालेला आहे आणि इथपर्यंत प्रवास आपला टोटल 184 किलोमीटर आपण कोल्हापूरपासून प्रवास केलेला आहे. आणि ह्या स्टेशनचा स्टेशन कोड आहे PVR आणि ह्या स्टेशनवर गाडी म्हणजे अरायवल टायमिंग आहे तो म्हणजे 6:40 आणि डिपार्चरचा टायमिंग आहे 6:45 म्हणजे 5 मिनिटाचा हॉल्ट आहे या स्टेशनवरती. आणि जर तुम्ही पंढरपूरला कधी येत असाल तर इकडे खूप मोठं म्हणजे विठ्ठल रखुमाई मंदिर आहे, खूप फेमस, तुम्ही नेटवर कधी पण बघू शकता. आणि येणाऱ्या व्हिडिओत आपणही कधीतरी पंढरपूरला येऊ विठुरायाच्या दर्शनाला. तर हे पंढरपूरला खूप मोठं देवस्थान आहे, तिकडे आपणही येऊ भविष्यात. चॅनल आधी सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ आवडतो आहे तर. आता तुम्हाला पंढरपूर स्टेशन शॉर्टमध्ये दाखवतो आपल्याकडे बसण्यासाठी. आता मी थोडा वेळ बसतो, आपल्याकडे 5 मिनिटं आहेत. तर पंढरपूरला लोक खूप जण डिवोट झालेत, म्हणजे बरेच जण ट्रेनमधून उतरले आहेत. तर हे पंढरपूर एक ह्या लेनवरचं एक मोठं सर्वात स्टेशन आहे हे सांगण्याचा हेतू आहे फक्त. तर चला शॉर्टमध्ये तुम्हाला स्टेशन दाखवतो. तर जवळजवळ आपण सुरुवात पहाटेच्या वेळी केलेली आजच्या दिवशी, जो प्रवास आपण मालवण टू कोल्हापूर बस जर्नीमध्ये केला. आणि आता संध्याकाळ जवळजवळ झाली आहे, दिवस पूर्णपणे मावळला आहे आणि आपला दिवसाचा शेवट हा ट्रेनमध्ये होतो आहे. ही मजा असते प्रवासाची. आणि ह्या पंढरपूर रेल्वे स्टेशनवर तुम्हाला कोणत्याच खाण्यापिण्याच्या गोष्टीची कमतरता भासणार नाही. चहा आहे इकडे, नाश्ता आहे, समोसावाले वगैरे सर्व वस्तू तुम्हाला इकडे मिळून जातील. तर संध्याकाळचा नाश्ता होईल या स्टेशनवरती. तर अशा प्रकारे काही स्टेशन आहे. स्टेशन जरा खूप मोठं आहे आणि खूप जण डिबोर्ड झाले स्टेशनवरती. चला, आपल्या ट्रेनने हॉर्न दिलेला आहे आणि थोड्याच वेळात आता ट्रेन आपली डिपार्ट होईल. फायनली आपला डिपार्चर पंढरपूर या स्टेशनवरून झालेला आहे. आणि ज्या ठिकाणी एंट्रन्स वगैरेचा भाग असतो त्या ठिकाणचा एरिया मी तुम्हाला पंढरपूर स्टेशनवरचा दाखवतो. तर स्टेशन काही अशा प्रकारे आहे. आता मी तुम्हाला पुढे आणलेलं म्हणजे अनरिझर्व कोचमध्ये किती गर्दी होती त्या दाखवायला आणलेलं. तर हे बघा, ह्या प्रकारे सीट बाय सीटच लोक आहे. आणि ह्या कोच म्हणजे आपला D2, इकडे पण सीट बाय सीटच आहे. मगाशी गर्दी होती, बरेच जण पंढरपूरला उतरले. ह्या रिझर्व कोचमध्ये तशा प्रकारे बऱ्यापैकी सीट बाय सीट लोक आहेत. कुर्डुवाडी जंक्शन या रेल्वे स्टेशनवरती पोहोचलो आहोत. अरायवल झालेलं आहे कुर्डुवाडी जंक्शन या रेल्वे स्टेशनवरती. तर फायनली आता आपण कुर्डुवाडी जंक्शन रेल्वे स्टेशनवरती पोहोचलेलो आहोत आणि ह्या स्टेशनचा स्टेशन कोड आहे KWV. तर आता इकडे
ट्रेनचा पोहोचण्याचा टायमिंग आहे म्हणजे तो 7:37 आणि डिपार्ट होण्याचा टायमिंग आहे 7:40 म्हणजे टोटल 3 मिनिटचा हॉल्ट आहे. वेळ खूप कमी आहे आणि ह्या स्टेशनला जंक्शन का म्हणतात ते पण मी तुम्हाला सांगतो की ह्या स्टेशनवरून इंटरसेक्शन पॉईंट आहे ह्या लाईनचा. कुठली कुठली लाईन? एक लाईन येते म्हणजे ती मिरजवरून, एक लाईन मुंबईवरून येते, एक लाईन चेन्नईवरून येते आणि एक लाईन लातूरवरून येते. म्हणजे लातूर मिरज एक लाईन आणि मुंबई चेन्नई लाईन, ह्या दोन लाईनचा इंटरसेक्शन पॉईंट आहे हा कुर्डुवाडी जंक्शन. म्हणून हे स्टेशन खूप महत्त्वाचं आहे आणि ह्याला जंक्शन म्हटलं जातं. तर ह्या स्टेशनवर टोटल 3 मिनिटचा हॉल्ट आहे आणि ह्या स्टेशनवर तुम्हाला खाण्यापिण्याची कमी पडणार नाही, कारण इकडे छोटे छोटे स्टॉल्स पण आहेत जे मी तुम्हाला दाखवतोय. जर तुम्ही ह्या स्टेशनवरती संध्याकाळच्या वेळेने येत आहेत तर असे छोटे छोटे स्टॉल्स पण मिळतील तुम्हाला इडली वड्याचे. तर काही टेन्शन घेऊ नका, नाश्ता वगैरे या स्टेशनवरती मिळून जाईल तुम्हाला. तर नाश्त्याचं टेन्शन अजिबात नाही. आता कुर्डुवाडी जंक्शनवरून आपली ट्रेन किती वाजता सुटते ते बघायचं आहे. ट्रेन जवळजवळ 5 मिनिट लेट फक्त धावत आहे, 7:45 झालेले आहेत आणि ट्रेनचा शेड्यूल टाईम होता तो म्हणजे 7:37. तर आता बघूया डिपार्चर कधी होतो आहे. आता मगाचपासून मी तुम्हाला बाहेरच्या गोष्टी पण दाखवत नाही, कारण आता जवळ काळोखच पडलेला आहे. आता डायरेक्ट आपण भेटू म्हणजे तो सोलापूर जंक्शनला. कुर्डुवाडी जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवरून फायनली आपला डिपार्चर झालेला आहे. जवळजवळ 20-21 मिनिटं इकडे गाडी क्रॉसिंगसाठी थांबलेली. माझ्या मते मुंबई चेन्नई एक्सप्रेस ही क्रॉस ह्या गाडीच्या क्रॉसिंगसाठी ही गाडी इकडे थांबलेली. तर जवळजवळ 20 मिनिटं झाली आणि तुम्हाला बोलता बोलता सांगायचंच राहून गेलं की कोल्हापूरपासून कुर्डुवाडी या स्टेशनपर्यंतचा प्रवास म्हणजे आतापर्यंत आपण जवळजवळ 237 किलोमीटर अंतर इथपर्यंत पूर्ण केलेलं आहे प्रवासाचं. तर आता डायरेक्ट भेटू म्हणजे आपण सोलापूरला. फायनली आपण सोलापूर या रेल्वे स्टेशनचा अरायवल घेतो आहे. तर मित्रांनो, फायनली आपण सोलापूर इकडे पोहोचलेलो आहोत. तर माझं तिकीट होतं ॲक्च्युली अक्कलकोटपर्यंतच, पण आपण अक्कलकोटपर्यंत प्रवास न करता ट्रेनच्या 7व्या आणि आपल्या शेवटच्या डेस्टिनेशनवर आपण पोहोचलेलो आहोत सोलापूरवरून. आणि उद्या आपण बस जर्नी करणार आहोत सोलापूर टू अक्कलकोट दरम्यान. ही बस जर्नी ट्रेन तिकीट असूनही मी का करतोय हे तुम्हाला उद्याच्या व्हिडिओ सांगेनच, पण त्याच्यासाठी आता मी थोडा आराम करणार आहे. थोडा आता दमलो आहे पूर्ण, त्याच्यामुळे आता बोलण्याची ताकद नाही. आणि ह्या ट्रेनने जर तुम्हाला रिटर्न जर्नी करायची असेल अक्कलकोट टू कोल्हापूर, तर ही ट्रेन सकाळी 6:40 रोज कलबुर्गीवरून डिपार्ट होते आणि कोल्हापूरला दुपारी 2:15 पोचते. तर तुम्हाला जर रिटर्न जर्नी करायची असेल तर हा टायमिंग लक्षात ठेवा. आणि माझं रिकमेंडेशन असेल की तुम्ही तिकीट बुक करूनच चला, कारण अनरिझर्व कोचमध्ये गर्दी पण खूप असते. तर हे एक लक्षात ठेवा. आणि आता आपण सोलापूर इकडे पोचलो आहोत आणि सोलापूरपर्यंत आपण प्रवास केला आहे तो बरोबर 315 किलोमीटर आणि ही अक्कलकोटपर्यंत प्रवास करेपर्यंत जवळजवळ 351 किलोमीटर डिस्टन्स कवर करेल. म्हणजे अजून इकडून 30-40 किलोमीटर अंतर आहे. आणि अक्कलकोटनंतर ही ट्रेन पुढे आपले ह्याला जाईल गाणगापूर, त्याच्यानंतर कलबुर्गी, असा प्रवास करत ट्रेन आपल्या डेस्टिनेशनवरती पोहोचेल. आता ट्रेन थोड्या वेळात डिपार्ट पण होईल. इकडे याचा अरायविंग टायमिंग आहे शेड्यूल 8:55 आणि डिपार्टिंग टायमिंग आहे 9:00. बरोबर 5 मिनिटचा हॉल्ट आहे आणि ट्रेन इकडून सुटेल सोलापूरवर. तर आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला
कमेंट करून नक्की सांगा। आणि चॅनेलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर अशाच व्हिडिओंसाठी चॅनेल आताच्या आता लगेच सबस्क्राईब करा। उद्या आपण अक्कलकोटला पण जाणार आहोत, तर ती जर्नी बघण्यासाठी चॅनेल लगेच सबस्क्राईब करून ऑलवर बेल बटन दाबून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून मी जो तो व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन पण तुम्हाला पटकन मिळेल आणि तुम्ही तो व्हिडिओ बघायला चुकणार नाही। तर हा व्हिडिओ जर आता आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा। आणि जास्त काय मी बोलत नाही, हा व्हिडिओ इकडेच संपवतो। आता जरा बघतो रेस्टिंगचं कुठे काय आहे ते, आणि तुम्हाला पण डिटेल्स उद्या सगळं उद्या देतो। आता जेवतो आणि जरा रेस्ट करतो, परत उद्या सकाळी आपल्याला प्रवास करायचा आहे। तर चला भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या आपापली।